पाथरौ थाना क्षेत्र में चोरी की एक घटना की कार्रवाई में बड़े खुलासे हुए हैं, जहां गिरफ्तार आरोपी पर 9 बाइक चोरी सहित चोरी की कई वारदातें उजागर हुई है। जानकारी के मुताबिक बाठोड़ा थाना क्षेत्र में 8 फरवरी को चोरी की एक वारदात सामने आई थी, जहां एक आरोपी ने घर का ताला तोड़कर घर में चोरी की। अपराध दर्ज कर जब पुलिस ने मामले की जांच शुरू की तो सूत्रों से मिली जानकारी के आधार पर पता चला कि चोरी संदीप टेमरे ने की है और वह भांडेवाड़ी अबू मियां नगर में जुआ खेलने आ रहा है। जब आरोपी को पूछताछ के लिए हिरासत में लिया गया तब चोरी की वारदात का खुलासा हुआ, जबकि अधिक जांच में आरोपी संदीप टेमरे के ऊपर अन्य कई अपराध भी उजागर हुए हैं। आरोपी के पास से लैपटॉप सहित बाइक जैसे अन्य माल जब्त किए गए हैं। आगे की जांच पुलिस कर रही है। इस मामले पर अधिक जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुहास चौधरी ने साझा की है, देखिए इस रिपोर्ट में। पुलिस ने बाठोड़ा दिनांक 8/1/23 ला फिरियादी संग्रह रामलाल गजबी है तक्रार दिली ते दिनांक 7/1/23 ला परिवारासोबत बाहेर गावी गेले होते। 8 तारखे दुपारी अंदाजे 2 वाजता ते घरी परत आले असताना त्यांना घराचं कुलूप तुटलेलं दिसलं। त्यांनी दिलेल्या रिपोर्टवरून आपण पोलिसांना अपराध क्रमांक 8/23 कलम 454 457 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। त्या गुन्ह्यामध्ये त्यांच्या घरून एक सोन्याचं मंगळसूत्र वजनी 7 ग्रामचं किमती 35,000 रुपये आणि एक नगदी 85,000 रुपये असा एकूण 80,000 रुपयाचा माल हा चोरीस गेलेला होता। त्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आम्हाला गोपनीय माहिती गाराद्वारे माहिती मिळाली की सदर गुन्हा हा आरोपी संदीप खेमचंद टेमरे यांनी केलेला असावा। त्या दृष्टीने आम्ही त्याचा शोध घेतला। दिनांक 17 तारखेला आम्हाला माहिती मिळाली की तो आरोपी हा पारडी एरियात फिरतो आहे, त्यानुसार आम्ही त्याला सापड असून त्यास पकडले व त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली। त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली, त्यानुसारच त्यांनी पुरुषनं वाटवाडा येथे दाखल इतर दाखल गुन्हे एक ज्यात अपराध क्रमांक 29/23 तसेच 36/2022 हे गुन्हे देखील केल्याचे कबूल केल्याने आपण त्याच्याकडून तो पूर्ण माल हा हस्तगत केलेला आहे। त्या व्यतिरिक्त त्याने एकूण आम्हाला 6 लॅपटॉप चोरी केल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यात त्यांनी पुरुषन कुराडी अंतर्गत 2 लॅपटॉप चोरलेले आहेत, पुरुषन सावनेर नागपूर ग्रामीण इथून 1 लॅपटॉप चोरलेला आहे, त्याशिवाय पुरुषन गोबरवाई जिल्हा भंडारा इथून 1 लॅपटॉप तसेच गोंदिया जिल्हा पुरुषन तिरोडा या आधीतून 1 लॅपटॉप असे त्यांनी लॅपटॉप चोरलेले आहे। असा त्याच्याकडून आपण एकंदरीत 4,29,900 रुपयाचा माल हा हस्तगत केलेला आहे, पुढील तपास सुरू आहे। बरोबर, हा आरोपी सराईत आहे, यापूर्वी त्याच्यावरती जवळपास 9 गुन्हे वाहन चोरीचे दाखल आहेत। हा आरोपी बंद घर टार्गेट करून त्याच्या लॉकडून हा आतमध्ये प्रवेश करून चोरी करतो हा, आणि याला दारू पिण्याचा व जुगाराचा व्यसन आहे याला। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।